गोकुळ सोबत गोकुळ। 99 साली या जिल्ह्यामधलं वातावरण काय होतं आपल्याला माहीत आहे। त्या काळामध्ये काँग्रेसची धुरा त्यांनी घेतली आणि जवळजवळ 20 वर्ष जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद समर्थपणे त्यांनी सांभाळलं। अनेक संस्थांमध्ये काँग्रेसची सत्ता आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं। स्वर्गीय बोंद्रेदादांच्या नंतर करवीर तालुका अभेट काँग्रेसचा ठेवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं। आणि म्हणून मी म्हटलं तसं न भरून निघणारं नुकसान आमचं झालेलं आहे। राज्यपातळीवर नेते कोण येत आहेत? नाही, आज थोरात साहेब येत आहेत। राज्यपातळीवरच्या सगळ्या नेत्यांचे कालपासून फोन येतात, कारण सगळ्यांनाच धक्का बसला। पहिल्यांदा ते ॲडमिट होते, त्यावेळी त्यातून बाहेर येतील असं सगळ्यांना वाटलं होतं, आणि अचानक काल या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं उद्यापासून अनेक मंडळी त्या ठिकाणी येत आहेत। पृथ्वीराज चव्हाणसाहेब येतील, माणिकराव ठाकरेजी त्या ठिकाणी येणार आहेत, अनेक मंडळी, काल उल्हास पवार येऊन गेलेले आहेत, असे सगळे मंडळी, कारण की फॅमिलीतला माणूस गेलेल्याची जाणीव काँग्रेस म्हणून आम्हाला त्या ठिकाणी। आणि म्हणून काँग्रेस पक्षाची हानी मी म्हटलं तसं जिल्ह्याची नाही तर महाराष्ट्रामध्ये देखील त्यांची उणीव आम्हाला भासणार। कणीदार खमंग ग अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।